यूनिट नंबर वन, लेसन नंबर फोर, बी स्मार्ट. बी स्मार्ट चा इथे अर्थ होतो यशस्वी व्हा. चॅम्पियन्स अरंट मेड इन जिम्स. विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, जे चॅम्पियन्स असतात म्हणजे क्रीडा स्पर्धेतील विजेते जे असतात ते एखाद्या व्यायामशाळेमध्ये तयार होत नाही किंवा त्यांना आपण व्यायामशाळेमध्ये तयार करू शकत नाही. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. परंतु या ऐवजी अ डिझायर म्हणजे महत्वाकांक्षा, अ ड्रीम म्हणजे स्वप्न, अ विजन म्हणजे दूरदृष्टी. तर क्रीडा स्पर्धेतील विजेते हे व्यायामशाळेमध्ये तयार होत नाही, या ऐवजी त्यांच्याजवळ असलेली महत्वाकांक्षा, त्यांनी पाहिलेले स्वप्न आणि त्यांच्याजवळ असलेली दूरदृष्टी, या सगळ्या गोष्टी दे हॅव डीप इनसाइड म्हणजे त्यांच्या अंगी असणे, त्यांच्या खोलवर एक गोष्ट रुजलेली असणे. तर पूर्ण अर्थ आपण एकदा पाहूया की चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम, अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. तर क्रीडा स्पर्धेतील विजेते हे त्यांच्या अंगी असलेल्या, त्यांच्या विचारात खोलवर रुजलेल्या महत्वाकांक्षा, स्वप्न आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीमुळे ते विश्वविजेता किंवा विजेता म्हणून ठरत असतात किंवा त्यांची ओळख विजेता म्हणून निर्माण होते. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. हे बघा, क्रीडा स्पर्धेतील जे विजेते असतात त्यांच्यामध्ये आपण आता तर पाहिलं की तीन गुण अत्यंत महत्वाचे, एक तर महत्वाकांक्षा असायला पाहिजे, स्वप्न असायला पाहिजे आणि दूरदृष्टी असायला पाहिजे. पण त्यापेक्षा महत्वाची गोष्ट की दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. विजेते जे असतात त्यांच्यामध्ये एकतर स्किल म्हणजे कौशल्य आणि विल म्हणजे इच्छाशक्ती किंवा दृढ इच्छाशक्ती. तर विजेते जे असतात त्यांच्यामध्ये कौशल्य आणि मोठ्या प्रमाणात दृढ अशा प्रकारची इच्छाशक्ती असायला हवी. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण त्यामध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की त्यांची जी विल आहे, त्यांची जी जबर इच्छाशक्ती आहे किंवा त्यांची जी दृढ इच्छाशक्ती आहे, ती त्यांच्याजवळ असलेल्या स्किलपेक्षा, त्यांच्याजवळ असलेल्या कौशल्यापेक्षा अधिक बळकट असायला पाहिजे, अधिक बलवान असायला पाहिजे. सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आता आपण बघणार की जे सक्सेसफुल प्रोफेशनल असतात म्हणजे यशस्वी व्यावसायिक असतात, तर ज्या यशस्वी व्यावसायिकामध्ये त्याच्या कौशल्यापेक्षा त्याची इच्छाशक्ती ही अधिक दृढ असते, ही अधिक जबर असते, तर अशा प्रकारचे सर्व यशस्वी व्यावसायिक जे आहेत त्यांचा उत्कर्ष याच सर्व गुणांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असतो. अर्थ जो आहे पुन्हा एकदा पाहू आपण की सक्सेसफुल प्रोफेशनल थ्राईव्ह, थ्राईव्ह म्हणजे भरभराट होणे, उत्कर्ष होणे, इन द सेम मॅनर. आणि अशाच प्रकारे जे यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांचा उत्कर्ष होत असतो किंवा त्यांची व्यवसायामध्ये भरभराट होत असते. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. हे बघा, आपण प्रत्येक जण आपल्या प्रत्येकाजवळ नॅचरल म्हणजे नैसर्गिक, टॅलेंट म्हणजे उपजत कौशल्य किंवा प्रतिभा किंवा उपजत बुद्धी. आपल्या प्रत्येकाजवळ एक जन्मजात प्रतिभा आहे किंवा उपजत अशा प्रकारची बुद्धी आहे. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ. जर आपण आपल्या जीवनामध्ये जे गोल्स आहेत, जे ध्येय आहेत ते सेट करण्याकरिता, आपली जी ध्येय आहे ते ठरवण्याकरिता याच गुणांचा जर काय केला माहित का वापर केला, तर आपण आपले ध्येय खूप छान पद्धतीने काय करू शकतो, सेट करू शकतो किंवा ठरवू शकतो. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल्स इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ.
हे बघा, जर आपण आपल्या जीवनातील ध्येय ठरवण्याकरिता या टॅलेंटचा म्हणजे ह्या उपजत बुद्धीचा किंवा आपल्या प्रतिभेचा वापर केला, तर आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्याला आपली ध्येय साध्य करताना अगदी मोठ्या प्रमाणात यश मिळवण्याची शाश्वती निर्माण होते. किंवा शाश्वती जी आहे ती एखाद्यामध्ये काय होते माहित का, उत्पन्न होते, निर्माण होते. वी शाल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम. हे बघा, वी शाल नॉट अचीव आवर गोल्स, आपण आपले ठरवलेले ध्येय आपण स्वतःसाठी साध्य केलेले, वी शाल नॉट अचीव आवर गोल्स, आपण आपले जीवनातील जे ध्येय आहेत ते कधीही काय करू शकणार नाही, प्राप्त करू शकणार नाही, मिळू शकणार नाही. इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम, जर आपण त्या ध्येयांना मिळवण्याकरिता, त्या ध्येयांना प्राप्त करण्याकरिता जर आपण कृती केली नाही, जर आपण प्रयत्न केले नाही, तर आपण आपल्यासाठी ठरवलेले ध्येय कधीही साध्य करू शकत नाही. सेटिंग गोल्स हॅव टू व्हॅल्युएबल असेट्स. हे बघा, बऱ्याच जणांना वाटतं की आपल्याला गोल सेट करायचे म्हणजे आपल्याला ध्येय ठरवायचे, परंतु सेटिंग गोल्स, ध्येय ठरवत असताना त्याचे दोन व्हॅल्युएबल असेट्स आहे म्हणजे अत्यंत महत्वाचे पैलू आहेत. त्यापैकी अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, पहिला म्हणजे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजे नाविन्यपूर्ण गोष्टीची किंवा कल्पकतेची जाणीव असणे, म्हणजे आपल्याला नवनिर्मिती आपण जी करू शकतो त्याची आपल्याला काय असायला पाहिजे, जाणीव असायला पाहिजे. नंबर दोन, अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. हे बघा, स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथचा अर्थ असा होतो की आपला ध्येयाचा जो मार्ग आहे त्याला सुस्पष्ट करणारा मार्ग म्हणा किंवा सुस्पष्ट करणारी पायरी जी आहे ती आपल्या जवळ असली पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं की जर आपल्याला ध्येय ठरवायचे असतील तर त्यामध्ये दोन अत्यंत महत्वाचे असेट्स आहे, दोन अत्यंत महत्वाचे पैलू आहेत. पहिलं म्हणजे आपल्यामध्ये नवनिर्मितीची जी जाणीव आहे ती असायला पाहिजे, आणि दुसरं म्हणजे आपल्या ध्येयाचा मार्ग सुस्पष्ट करणारी पायरी आपल्या डोळ्यासमोर असायला हवी. गोल्स पुट वन ऍट द हेल्म ऑफ द लाईफ, परस्युईंग देम ऍक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. हे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गोल्स पुट वन ऍट द हेल्म ऑफ द लाईफ. हे बघा, पुट ऍट द हेल्म ऑफ द लाईफ हा जो फ्रेज आहे, या फ्रेजचा सरळ सरळ आपण काय करूया, असा अर्थ घेऊया की जो व्यक्ती ध्येय काय करतो माहित का, ठरवतो, तर त्याच्या यशाचा मार्ग हा अधिक स्पष्ट होतो किंवा त्याला जीवनामध्ये किती मोठ्या प्रमाणात यश प्राप्त होणार आहे याची स्पष्टता आपल्या ठरवलेल्या ध्येयावरून काय होत असते, निर्माण होत असते. देम ऍक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, आणि जर आपण ठरवलेल्या ध्येयांचा अगदी योग्य अशा प्रकारे काय केला माहित का, पाठलाग केला, तर आपल्या येणाऱ्या जीवनामध्ये आपल्याला किती मोठ्या प्रमाणात या ध्येयाला अनुसरून यश प्राप्त होणार आहे याची आपल्याला एक पोचपावती सुद्धा काय होते, प्राप्त होते, किंवा आपल्याला ह्या गोष्टीची जाणीव सुद्धा होते. दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ rather than simply drifting along and letting things happen. हे बघा, जर आपण आपली ध्येय ठरवली आणि त्या ध्येयाच्या मार्गाने जर आपण कार्य करत राहिलो तर ह्यामुळे आपल्याला एक फायदा मात्र जरूर होतो, तो म्हणजे असा मी सांगतो की दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ. हे बघा, स्टीअर अ कोर्स ऑफ लाईफ म्हणजे आपल्या जीवनाला एका नीट आणि योग्य अशा मार्गावर आणणे. थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपलं जीवन किंवा आपली जीवनरूपी जी गाडी आहे ती रुळावर आणणे, पण केव्हा, रादर देन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग. हे बघा,
अगदी एखाद्या पाण्यामध्ये भरकटणारी जी नौका आहे जी दिशाहीन आहे, तर दिशाहीन भरकटणाऱ्या नौका प्रमाणे आपलं जीवन आपण सरळ भटकू दिल्यापेक्षा किंवा तसं होऊ दिल्यापेक्षा आपल्याला फायदा असा होईल की आपल्या जीवनाचा मार्ग हा स्पष्ट रुळावर येईल किंवा योग्य त्या मार्गावर येईल. अँड लेटिंग थिंग्स हॅपन. बऱ्याच वेळेस आपण असं वाटतं किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्या नजरेसमोर ज्या गोष्टी घडत आहे त्या आपण घडू द्याव्यात, पण नाही, आपली जीवनरूपी नौका भरकटू नये आणि आपल्या डोळ्यासमोर घडणाऱ्या गोष्टी नुसत्या घडताय म्हणून घडू देऊ नये. या ऐवजी आपण ध्येयाचा पाठलाग करावा आणि आपलं जीवन जे आहे रूपी मार्ग जो आहे तो योग्य पद्धतीने चालावा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की ध्येय ठरवायचे काय, ध्येय ठरवणं काय खूप सोपं आहे, तर बऱ्याच जणांना असं वाटतं की ध्येय ठरवणं हे खूप सोपं काम आहे. बट फॉर सम, परंतु काही लोकांसाठी इट इज क्वाइट चॅलेंजिंग. परंतु काही लोकांसाठी ध्येय ठरवणं हे चॅलेंजिंग आहे, हा एक आव्हानच आहे. फिअर ऑफ फेलर मे बी अवॉइडेड इन द ऍबसेन्स ऑफ एनी गोल. आणि एक साहजिक गोष्ट आहे, इन द ऍबसेन्स, ऍबसेन्स म्हणजे अनुपस्थिती. जर कोणाच्या जीवनामध्ये ऍबसेन्स ऑफ गोल असेल म्हणजे त्याला कसल्याही प्रकारचे ध्येय नसतील. जर एखाद्या व्यक्तीला ध्येयच नाहीये तर मग फिअर ऑफ फेलर म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये अपयशी होण्याची जी भीती आहे ती एखाद्यामध्ये निर्माण होत नाही किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला विचार करायची गरज पडत नाही. तर फिअर ऑफ फेलर मे बी अवॉइडेड इन द ऍबसेन्स ऑफ एनी गोल्स. कसल्याही प्रकारचे जर ध्येय आपल्या समोर साध्य करण्यासाठी नसतील तर आपली अयशस्वी होण्याची जी भीती आहे ती काय करता येते, सहज टाळता येते. आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आफ्टर ऑल सरते शेवटी आपल्याला किंवा एका व्यक्तीला हे स्वतःला ठरवणं आहे की अगदी शेवटी त्याला काय करणं आहे, म्हणजे ध्येय ठरवून त्याचा पाठलाग करणं आहे किंवा आपली जीवनरूपी जी काय माहित का नौका आहे ती ज्या प्रकारे भरकटते तर ती भरकटू द्यायची का. आपण ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्याला साध्य करण्याचा प्रयत्न करायचा. टू अकॉम्प्लिश गोल्स एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5-स्टेप अप्रोच. हे बघा, आता जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण ध्येय ठरवले, ठीक आहे आपण ध्येय ठरवून घेऊया, पण त्या ध्येयांना अकॉम्प्लिश कसं करणार, म्हणजे त्यांना संपादित कसं करणार, त्यांना प्राप्त कसं करणार, तर काही एक्सपर्ट जे आहेत, तज्ज्ञ आहेत, तज्ज्ञ लोकांनी आपण ठरवलेल्या ध्येयाला संपादित करण्याकरिता प्राप्त करण्याकरिता आपल्यासाठी रिकमेंड अ 5-स्टेप अप्रोच. त्यांनी आपल्याला 5-सूत्री जो कार्यक्रम आहे तो रिकमेंड केलेला आहे, देऊ केलेला आहे की याच्या मार्फत तुम्ही तुमचे ध्येय काय करू शकता, साध्य करू शकता. स्मार्ट गोल्स, ज्याला स्मार्ट ध्येय म्हणून सुद्धा आपण ओळखू शकतो. स्मार्ट गोल्स आर अ मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. हे बघा, स्मार्ट ध्येय ही एक मेथडॉलॉजी आहे, म्हणजे ही एक पद्धती आहे ऑफ थिंकिंग, ज्यामध्ये विचार करणं आपल्याला कदाचित काय केलं जातं, शिकवलं जातं. दॅट हेल्प्स पीपल टू रीच सक्सेस. आणि ही विचार करण्याची पद्धती, वैचारिक पद्धती, एखाद्या व्यक्तीला ध्येयाच्या दिशेने, यशस्वी होण्याच्या दिशेने कसा प्रवास करावा याबद्दल मार्गदर्शन करते. स्मार्ट स्टँड्स फॉर, स्मार्टचा इथे अर्थ होतो म्हणजे एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाइम बाउंड. आता तुम्ही म्हणणार सर याचा अर्थ काय, हे बघा, स्मार्ट गोल मध्ये एस म्हणजे स्पेसिफिक, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट, एम म्हणजे मेजरेबल,
मेजरेबल म्हणजे ज्याला आपण काउंट करू शकतो, मोजता येण्याजोगा. ए अचीवेबल म्हणजे प्राप्त करता येण्यासारखा. आर म्हणजे रिअलिस्टिक, रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आणि टी म्हणजे टाइम बाउंड म्हणजे ठरवलेल्या वेळेमध्ये किंवा एका वैशिष्ट्यपूर्ण कालखंडामध्येच ज्याला आपल्याला पूर्ण करता येईल असा ध्येय किंवा अशा प्रकारचे ध्येय. स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक्स. हे बघा, हे जे स्मार्ट ध्येय आहेत याचे काही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पैलू आहेत किंवा अत्यंत महत्वाच्या रुब्रिक्स म्हणजे मार्गदर्शक सूची आहेत. त्यापैकी नंबर एक ची मार्गदर्शक सूची म्हणजे यस म्हणजे स्पेसिफिक. यस म्हणजे स्पेसिफिक, स्पेसिफिक म्हणजे वैशिष्ट्य. बघा, विशिष्ट इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. हे बघा, स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट. विशिष्ट या स्मार्ट ध्येयाच्या पहिल्या मार्गदर्शक सूचीमध्ये आपल्याला काय करायला शिकवलं जातं तर इथे ऐका, इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग. इन्व्हॉल्व म्हणजे यामध्ये अंतर्भूत केलेले असणे, आयडेंटिफाय म्हणजे शोधून काढणे, अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट आपल्या स्वतःमध्ये अशा प्रकारचा स्पेसिफिक एरिया, अशा प्रकारचा वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्र शोधायचं आपल्याला ज्यामध्ये आपल्याला सुधारणा करता येईल किंवा ज्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करणं खूप गरजेचं आहे. द मोर स्पेसिफिक द एरिया द मोर रिफाईन द अचीवमेंट ऑफ वन्स गोल. रिफाईनचा इथे अर्थ आहे उत्तम. त्यानंतर अचीवमेंट म्हणजे प्राप्ती करणे, संपादित करणे, इथे अर्थ ध्येय साध्य करणे. अर्थ बघूया. द मोर स्पेसिफिक द एरिया, आपण आपल्या स्वतःमध्ये जेवढ्या वैशिष्ट्यपूर्ण क्षेत्रांमध्ये सुधारणा करणार तेवढ्याच उत्तम प्रतीचं आणि खूप छान अशा प्रकारचं यश जे आहे ते आपल्याला काय होऊ शकतं माहित का? प्राप्त होऊ शकतं. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स. हे बघा, जर आपण या पद्धतीने आपल्या ध्येयाचा काय केला, पाठलाग केला, तर आपल्याला इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे इथे अर्थ मापदंड. आपल्याला आपल्या स्वतःकरिता मापदंड ठरवणं निश्चित करता येतं किंवा आपल्याला मापदंड काय करता येतात, ठरवता येतात. अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि मग एकदा जर का आपण मापदंड योग्य प्रकारे ठरवले तर आपल्याला आपल्या ध्येयाच्या मार्गाने, ध्येय साध्य करण्याच्या उद्देशाने जी मेहनत घ्यायची आहे, जे कार्य करायचे आहे ते आपण सहजरित्या करू शकतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज बिल्डिंग अ हाऊस. समजा आपण एक घर तयार करतोय किंवा आपण एक घर बांधण्याचा विचार करतोय, तर व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड. मग आपल्या समोर सर्वात महत्वाचा प्रश्न कसा की आपण घर बांधतोय तर आपल्या घराची कॅपॅसिटी म्हणजे आपल्या घराची क्षमता काय असायला हवी, अँड हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. आणि आपल्याला त्याला किती मोठ्या प्रमाणात वाढवता येईल हा विचार ज्या प्रकारे आपण करतो तसं आपल्या स्वतःमध्ये ज्या गोष्टींमध्ये, ज्या क्षेत्रांमध्ये आपल्याला सुधारणा करता येईल आपण त्या क्षेत्रांची निवड करून त्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. त्यातून आपल्याला धवल यश प्राप्त होण्याची शाश्वती निर्माण होते आणि ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टीने आपल्याला आपल्या कार्याचे मापदंड ठरवणं हे सोपं जातं. मेजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगा. क्वांटिटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल. हे बघा, क्वांटिटिफाईंग गोल्स म्हणजे एका वैशिष्ट्यपूर्ण कालखंडामध्ये पूर्ण होणारे ध्येय जर आपण काय केले माहित का, ठरवले, तर प्रोव्हाइड त्यातून आपल्याला प्राप्त होतं. स्पेसिफिक वे टू ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट द गोल. आपण आपल्या ध्येयाच्या दृष्टीने जे प्रयत्न करतोय तर त्या प्रयत्नांची जी प्रोग्रेस आहे, त्या प्रयत्नांची जी प्रगती आहे
त्या प्रगतीकडे आपल्याला सहजपणे लक्ष ठेवता येते किंवा लक्ष देता येते. दिस मेक्स इट इजी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पीरियड. हे बघा, आपला जो गोल पीरियड आहे म्हणजे ध्येय साध्य करण्याचा जो कालखंड आहे, तर त्या संपूर्ण कालखंडामध्ये आपल्याला एक बेंचमार्क म्हणा, म्हणजेच आपल्याला एक असं वैशिष्ट्यपूर्ण नाही का मापदंड निर्माण होतो की जिथून आपण आपल्या मार्गाकडे किंवा आपल्या ध्येयप्राप्तीच्या मार्गाकडे आपण लक्ष देऊ शकतो. व्हाईल प्लेइंग फुटबॉल वन्स एक्झॅक्ट रोल अँड पोझिशन हॅज टू बी क्लिअरली डिफाईन. हे बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, समजा आपण काय करतोय, फुटबॉल खेळतोय, तर फुटबॉल खेळताना सर्व खेळाडू सगळेजणच फुटबॉलच्या मागे धावतील का? नाही. काहींच्या जागा आपल्याला नेमून दिलेल्या असतात, त्यांचा रोल, त्यांची भूमिका ही नेमून दिलेली असते. तर मग याचा अर्थ असा की व्हाईल प्लेइंग फुटबॉल, जेव्हा आपण फुटबॉल खेळत असतो, वन्स एक्झॅक्ट रोल, एका खेळाडूची एक्झॅक्ट म्हणजे अत्यंत महत्वाची कोणती भूमिका आहे ते आपण पूर्वीपासून ठरवलेली असते, अँड पोझिशन आणि त्याची जागा सुद्धा ही ठरवलेली असते, हॅज टू बी क्लिअरली डिफाईन, आणि ही त्या खेळाडूला आपण स्पष्टपणे सांगितलेली असायला हवी. दहावी ऑनलाइन रेग्युलर बॅचेस इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संस्कृत सह मराठी व सेमी इंग्रजी माध्यम करिता ऑनलाइन क्लासेस साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तोच संपर्क साधा. घरीच राहा, सुरक्षित राहा आणि घरी बसूनच अभ्यास करा. जयस्वाल बोराडे है तो सब कुछ मुमकिन है.